सत्यमच्या या सगळ्या फियास्कोमध्ये सगळ्यात मोठी शंका घेण्यात आली ती ऑडिटर्सच्या भूमिकेबद्दल. प्राईस वॉटर हाऊस कूपर्स या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फर्मच्या प्राईस वॉटर हाऊस या भारतीय कंपनीनं सत्यमचं ऑडिट केलं, पण 7,000 कोटींचा घोटाळा समोर आल्यावर प्राईस वॉटर हाऊसने नक्की काय पाहून हे ऑडिट केलं अशा शंका व्यक्त होत आहेत. नॉर्मली ह्या परिस्थितीमध्ये ऑडिटर्सला जे आपण फीस देतो की एक इंडिपेंडेंट ऑडिटर म्हणून त्यांनी जर ऑडिट करून रिव्ह्यूज द्यायला पाहिजेत आणि इन्कम टॅक्समध्ये ॲक्टमध्ये आणि बॅलन्स शीट कंपनीज ॲक्टमध्ये बॅलन्स शीटमध्ये हे लिहायला लागतं. हे ह्यात कुठे चूक झाली आहे, म्हणजे काही ओव्हर इन्फ्लेट केलं असेल तरी ऑडिटर्सनी हे बघायलाच पाहिजे होतं, हे निश्चित आहे. कारण ऑडिटर्सवरच ही रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्च्युली आपण घालायला पाहिजे. कारण ऑडिटर आम्ही लक्षात घेतो, आम्ही फक्त बॅलन्स शीट बघतो आणि जे रिझल्ट्स अनाऊन्स करतात ते आम्ही बघतो आणि त्यातनं आम्ही म्हणतो ही कंपनी चांगली आहे. तर आतनं जर घोटाळा एवढ्या वर्षावरनं जर झालेला असेल तर निश्चित ऑडिटर्सना माहीत असलंच पाहिजे की हे न कळता झालं आहे असं सांगणं बरोबर नाही. कंपनीकडे असलेला स्टॉक, इन्व्हेंटरी यांची खोटी आकडेवारी दाखवणं सोपं असतं, पण सत्यममध्ये सगळ्यात मोठा खोटा आकडा आहे तो बँक बॅलन्सेसचा. लहान माणसाचं गुंतवणूकदाराचे अकाउंट घ्या, जर तो इन्कम टॅक्ससाठी त्याला रिटर्न्स फाईल करताना त्याच्या चार्टर्ड अकाउंटंटला वर्षाच्या अखेरी बॅलन्स शीट किंवा आपले बॅलन्स शीट बनवताना त्यांना पासबुकचे कॉपीज दाखवायला लागतात जिकडे ते बॅलन्सेस असतात. फक्त कॅश ऑन हँड जर असेल तर ती फिजिकली व्हेरीफाय करता येत नाही. ती जो व्यक्ती सांगतो की आपल्याकडे एवढं कॅश आहे, ऑडिटर ते व्हेरीफाय करतो, म्हणजे फिजिकली व्हेरीफाय पण नॉर्मली होत नाही. पण बँक अकाउंटमध्ये जे बॅलन्स असतात ते तर निश्चितच बघितलं जातं आणि त्यात क्लिअरली कळून येतं. आणि एवढी मोठी रक्कम जर बँकेत जर असेल तर बँकेच्या स्टेटमेंट्समध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होत्या. आणि त्या पण कंटिन्युअसली जर ह्या बॅलन्सेस आहेत तर ह्या लिक्विडमध्ये बँकेमध्ये का ठेवतात हाही प्रश्नचिन्ह यायला पाहिजे होतं. आता प्राईस वॉटर हाऊस कडून हे काम काढून घेऊन ते देण्यात आलंय KPMG आणि डेलॉइट यांना. तर CA इन्स्टिट्यूटनेही प्राईस वॉटर हाऊस कडे स्पष्टीकरण मागितलंय. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस म्हणजेच SFIO मध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट्सचा समावेश आहे. एनरॉन आणि वर्ल्डकॉम घोटाळा प्रकरणांची चौकशीही फॉरेन्सिक पद्धतीने केल्यानंतरच अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. आणि यानंतर अमेरिकेने आपल्या जनरल अकाउंटिंग अँड ऑडिट प्रॅक्टिसेस म्हणजेच गॅपमध्ये सुधारणा केल्या होत्या. अमेरिकेत एनरॉनचा घोटाळा समोर आला आणि त्यानंतर एनरॉनची ऑडिटर फर्म आर्थर अँडरसन बंद पडली. आता पुन्हा एकदा एक मोठी ऑडिटर फर्म चर्चेमध्ये आहे. या सगळ्यावरनं बोध घेऊन आपण आपल्या अकाउंटिंग सिस्टीम्स, ऑडिटिंग सिस्टीम सुधारायची गरज आहे का? नाही, मला नाही वाटत. कारण अकाउंटिंग सिस्टम या फुलप्रूफ आहेत. ऑडिटिंग सिस्टम पण प्रत्येक ऑडिटर आपल्या हिशोबाने क्लायंटचा जेवढा व्हॉल्यूम असेल त्याप्रमाणे योग्य ती काळजी घेऊन बुक्स ऑफ अकाउंट्सचं ऑडिटिंग हा करत असतो. तो आपली ड्युटी अत्यंत चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मला नाही वाटत की अकाउंटिंग आणि ऑडिटिंगमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. आवश्यकता जर अशी असेल की जर फ्रॉडमध्ये कोणी सामील असेल तर त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. भारतातल्या आत्तापर्यंतच्या या सगळ्यात मोठ्या कॉर्पोरेट घोटाळ्यामुळे इंडिया इंकच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण झालाय आणि सत्यमच्या भविष्याबद्दल आणि एकूणच कॉर्पोरेट गव्हर्नन्सबद्दल. सत्यममुळे माझ्या मते एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे काय आहे आणि कितपत आपण पाळतोय ते आता ॲक्च्युली ऑडिटर्सवरती ही जबाबदारी जास्त येईल. कारण हे बघायला लागेल की व्यवस्थित आहे का नाही आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स डिक्लेअर केलेलं व्यवस्थित आहे का नाही. माझ्या मते जे CA फर्म्स आहेत ज्या ऑडिट करतात त्यांना ॲक्च्युली स्ट्रिक्टली आपण त्यांना का आणतोय इकडे. आता उद्या एक पोलिसमन असतो तर पोलिसमनला का ठेवतो आपण? कारण जर कोणीतरी गुन्हा केला असेल तर त्याला पकडून त्याला शिक्षा द्यावी म्हणून पोलिसमॅन असतो. जर सगळ्यांनी व्यवस्थित आपली कामं केली तर पोलिसची गरजच नसते. त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटनी त्यांना एकदम स्ट्रिक्ट करायला पाहिजे की कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि ऑडिटिंग हे एकदम स्ट्रिक्ट करून आणायला पाहिजे. सत्यमची धुरा आता सोपवण्यात आली आहे 3 क्षेत्रातल्या दिग्गजांवर. दीपक पारेख, किरण कर्णिक आणि CA अच्युतन. दीपक पारेख यांच्याकडे HDFC मुळे फायनान्स क्षेत्राचा अनुभव आहे. नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक IT क्षेत्रातले बारकावे जाणतात. तर CA अच्युतन यांच्याकडे सेबीचा अनुभव आहे. तर CII तरुण दास, CA इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष TN मनोहरन आणि LIC चे S बालकृष्णन यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
सरकारकडून मिळणाऱ्या बेलआउट पॅकेजला किरण कर्णिक यांनी नकार दिलाय. सरकारपेक्षा एखाद्या बँकेकडून कर्ज मिळणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि सत्यम चांगली कंपनी असल्याचं म्हणत आता स्टेट बँक ऑफ इंडिया ही सत्यमला आर्थिक मदत करायला पुढे आले. जर क्लायंट्स कडून यायचे पैसे वेळेत आले तर कोणाकडूनही पैसे घ्यायची गरज लागणार नाही. सगळे अकाउंट्स पुन्हा तपासायला 8 आठवडे तरी लागतील. आम्हाला क्लायंट्स कडून जे पैसे येतील त्यातून आम्ही पगार देऊ. हुशार कर्मचारी आणि चांगले कस्टमर्स असणारी ही एक चांगली कंपनी आहे आणि तीही प्रॉफिटेबल होऊ शकते. KPMG च्या नव्या फॉरेन्सिक पद्धतीने सत्यमचं पुन्हा ऑडिटिंग व्हायला आणखी काही दिवस लागणार आहेत. सत्यम विषयीच्या शंका वाढतच असल्या तरी एक गोष्ट अजूनही शाबूत आहे, ती म्हणजे सत्यमच्या सामान्य कर्मचाऱ्यांचं कौशल्य, जे कदाचित कंपनीचे जुने क्लायंट्स टिकवून ठेवायला आणि सत्यमचं भविष्य ठरवायला मदत करेल.